मनपूर्वक नमस्कार, मी गणेश फरताडे. मंडळी आपण पाहता रॉयल शेतकरी. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, महत्त्वाचा प्रश्न की आपला रस्ता जर आडवला कोणी तर त्याच्यासाठी काय करायचं, हा प्रश्न अनेकदा पडतो आणि त्यानंतर कायदेशीर आपल्याला काय कारवाई करावी लागती बाबा, अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आणि त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. तर मंडळी, आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो रॉयल शेतकरी परिवाराच्या माध्यमातून प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टी, कायद्याच्या बाजूने असेल किंवा इतर ह्या त्या गोष्टीवरती प्रकाश टाकण्याचं काम आपण रोज दैनंदिन व्हिडिओच्या माध्यमातून करतच असतो. तर मंडळी, एका व्हिडिओमध्ये मी असंही सांगितलं होतं की बांधावरनं रस्त्याचा हक्क कायम आहे. तर प्रत्येक शेताच्या शेजारच्या शेताला किंवा जे काही शेत त्याच्या बाजूच्या शेताला बंद रस्त्या जे आहे तर तो बांधावरनं रस्त्याचा हक्क कायम आहे. म्हणजे बांधावरनं तुम्ही रस्ता घेऊ शकता आणि ते कायद्यामध्ये तो हक्क कायम आहे. तर ते जरी असलं तरी बऱ्याचदा काय होतं की बाबा बांधावरनं ये जा, मजूर आणायचं असतं, खत किंवा बियाणं या त्या सगळ्या गोष्टीसाठी ये जा करावी लागते. आणि अनेक शेतकऱ्यांना कधी कधी असं होतं की एखादा माणूस किंवा काही कारणं असतात की आता स्थानिक पातळीवरती काही कारण असतात, तो माणूस जाऊ देत नाही, रस्ता देत नाही. मग त्यावेळेस करायचं काय? तुमचा जुना रस्ता आहे, कदाचित असंही होतं कधी कधी की तुमचा एखादा जुना रस्ता आहे, तर बरेच दिवस झाले तुम्ही त्या रस्त्याने ये जा करत होता, पण अचानक कुणीतरी मधला मालक येतो जमिनीचा आणि तो मालक तो रस्ता अडवून टाकतो, तो रस्ता बंद करून टाकतो. असंही बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेलं आहे. तर मंडळी, करायचं काय? जुना रस्ता आहे तर तो जर अडवला असेल तर तुम्ही तहसीलदाराकडे याच्या विरोधात दाद मागू शकता. तर तहसीलदाराकडे तुम्हाला मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम क्रमांक 5 नुसार एक वादपत्र सादर करावं लागतं. तर मंडळी, तुम्ही तहसीलदाराकडे हे वादपत्र सादर करू शकता. तर त्याच्यासाठी काय डिटेल्स थोडीफार द्यावी लागते, म्हणजे ते अर्ज स्वरूपात असतं वादपत्र, तर ती तुम्ही लिहून द्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. तुम्हाला ज्या दिवशी अडवलं तर त्या दिवशीची घटना काय झाली होती बाबा, दिनांक वेळ सविस्तर माहिती त्यांना द्यावी लागते. काही साक्षीदार तिथं होते का, तर त्याचाही काहीतरी असेल तर त्यांच्या संमती किंवा त्यांचा पुरावा सही बी काहीतरी असं, त्याचबरोबर तुमचा 7/12 वगैरे या ते कागदपत्र त्याला जोडावे लागतात. आणि मंडळी, तुमचा जर रस्ता अडवला तर रस्ता अडवल्याच्या नंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आत फक्त, म्हणजे हा जो काही वादपत्र मी जे काही सांगतो, तर ते 6 महिन्याच्या आत करावं लागतं. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे आज तुमचा रस्ता अडवला, तुम्ही 7-8 महिने पुढे गेले नंतर तुम्ही वादपत्र दाखल करायला लागले आणि नंतर ते होणार नाही. तर त्याचा कालावधी जवळपास 6 महिने, म्हणजे ज्या जेव्हा रस्ता अडवला तेव्हाच मला वाटतं तुम्ही पटकन तात्काळ ही प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. तर तुम्ही तहसीलदार यांच्याकडे एक वादपत्र सादर करायचं, तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीनं घटना वगैरे दिनांक आणि या त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद झाल्या पाहिजे. साक्षीदार असेल तर साक्षीदाराच्या सह्यानिशी, त्याचबरोबर त्या जमिनीचे कागदपत्र, येते सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतात. आणि असं केल्यानंतर मंडळी, मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 कलम क्रमांक 5 नुसार जे आहे तर ते तहसीलदार यांना तो रस्ता पुन्हा पूर्ववत करून देण्याचा एक अधिकार आहे. तर म्हणजे तुमचा जर रस्ता अडवला असेल तर तुम्ही पटकन ही प्रक्रिया करणं फार महत्त्वाचं आहे. हे वादपत्र त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी तहसीलदार यांच्याकडे दाखल करून तुमचा रस्ता पूर्ववत करून घेऊ शकता, अशी कायद्यामध्ये एक तरतूद आहे. तर मंडळी, नक्कीच माहिती जर तुमच्या महत्त्वाची आणि कामाची असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून माझा उत्साह वाढत राहील. भेटत राहूया अशाच नवनवीन व्हिडिओसह. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, इतर शेतकरी बांधवांनाही व्हिडिओ दाखवा. धन्यवाद.